मनपा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्र नगर कोल्हापूर इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी मोड आलेल्या कडधान्यांपासून सुंदर अशी भेळ बनवण्याचं काम सुरू आहे. इथं पालकांचं सहकार्य, सुंदर अशी मुलं मुलांच्या सहकार्यातून आजच्या या उपक्रमासाठी सहकार्य सर्वांचं लाभलेलं आहे. तर मोड आलेल्या कडधान्यांचे आपण चॅट कसं बनवायचं थोड्याच वेळामध्ये आपण रेसिपीही पाहतोय, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर फळं आहेत इथं, चिक्कू आहे, टोमॅटो आहे, काकडी आहे चिरलेली, शेंगदाणे आहे, तिखट मीठ, त्याचबरोबर चाट मसाला आहे, लिंबू आहे, त्याचबरोबर टोमॅटो, आणि इथं पेरू चिरण्याचं काम सुरू आहे, त्याचबरोबर काकडी, टोमॅटो, फळं आणि वेगवेगळे भाज्या असं वापरून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी प्रोटीन्स असलेलं, भरपूर कार्बोदके असलेलं हे मोड आलेलं पौष्टिक भेळ आणि त्यामध्ये आपण मुलांसाठी आजच्या दिवसाचं खास महत्त्व म्हणजे मोड आलेले सकस आहार आणि भेळ मुलांना वाटप करणार आहोत. तर आता आपण स्वतः बनवलेली मुलांसाठी आरोग्यपूर्ण अशी प्रोटीन्स असलेली ही मोड आलेल्या कडधान्यांची भेळ इथं करण्याचं काम सुरू आहे. तर आपणही आपल्या मुलांनाही करून द्यायला हरकत नाही. सुंदर असं हे कडधान्यांची भेळ रेसिपी इथं आपण पाहत आहोत. त्यांचं चॅट भेळ म्हणायला हरकत नाही. रोजच्या जेवणामध्ये हे किंवा लाईटली आपण मुलांसाठी हे रोजचं मोड आलेल्या कडधान्यांची उसळ मुलांना देऊ शकतो. ही आहे मोड आलेले वेगवेगळे कडधान्य, हरभरे, वाटाणे, मटकी, मूग, चवळी आणि सोयाबीन, असं हे कर्बोदक असलेलं ही कडधान्य आहेत आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालून आपण उकडलेलं आहे. तर हा बारीक चिरलेला कांदा आहे. तर हे आलेल्या मोड आलेले सगळं आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. तर हे आपण ही मटकी मिक्स केलेली आहे, स्वच्छ रात्रभर भिजवायचे, मोड आणायचे आणि धुवायचे. ते धुतल्यानंतर हळद आणि मीठ घालायचं आणि हे एकत्र आपण करत आहोत. आता कांदा घातला यामध्ये आणि हे आपण मिश्रण केलेलं आहे. तर त्यानंतर आपण टोमॅटो, हे आहे टोमॅटो, कांदा घातलाय, आता बारीक चिरलेला टोमॅटो तो सजवायचा. हा बारीक चिरलेला टोमॅटो आपण घातलेला आहे. तर मुलांना कोशिंबीर वेगळी करायची गरज नाही. तर यामध्येच आपण मुलांसाठी टोमॅटो खात नाहीत काही मुलं, काकडी खात नाहीत, कांदा खात नाहीत, तर ह्यामध्ये घातलेला आपण टोमॅटो तो पुन्हा हलवायचा आहे सुंदर असा. तर एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण. त्यानंतर कोबी जरा द्या. कोबी, कच्चा कोबी मुलं अशी खातात का? नाही. तर कोबी आपण त्यामध्ये मिक्स करायचा आहे. हा घातलेला आहे आपण या चॅटमध्ये कोबी घातलाय बघा. तर हा बारीक चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो घालून झालेला आहे. हे आहे बारीक चिरलेलं गाजर. तर आपण वेगळी कोशिंबीर करण्याची गरज नाही. तर हा बारीक चिरलेला गाजरसुद्धा आपण यामध्ये घालतोय. म्हणजे मुलांनी खाताना त्यांच्या दातांचा व्यायाम व्हायचा, हिरड्यांचा व्यायाम झाला पाहिजे. तर कचकच असं म्हणजे कच्चं खाण्यात येत नाही. तर मुलांना हे पौष्टिक अशी आपण हे चाट भेळ आपण देऊ शकतो. तर आपण ही बघू शकताय वेगवेगळ्या रंगाचे आपण सुंदर असे हे भेळ होत आहे. तर हे आहे काकडी. तर बारीक चिरलेली काकडी आहे. पाणी जर झालं असलं तर पिळून घ्यायची. तर आपण यामध्ये मिक्स करतोय सुंदर अशी काकडी. तर ही मुलांना द्यायचं आहे. तर आपण ही काकडी यामध्ये घालत आहोत. तर काकडी आणि टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर गाजर हे आपण घातलेलं आहे. काकडी बारीक चिरली तर चालते, फोडी केल्या तरी चालतात. म्हणजे जेणेकरून मुलांना आवडीनं रंग वेगवेगळा असतोय, चव वेगवेगळी असते आणि खायला कच्चंसुद्धा मुलांच्या आहारामध्ये जातोय. तर आपण इथं पाहू शकता मिश्रण एकत्र भेळ केलेली आहे. ही काकडी आपण यामध्ये घातलेली आहे. भरपूर प्रमाणामध्ये आमची मुलं 70 आहेत. 70 मुलांना पुरेल एवढी आज आपण आपल्या वर्गामध्ये ही मोड आलेले कडधान्यांची भेळ आणि ही चाट बनवतात. आता हे झालं एक जीव मिश्रण आणि हे झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे शेंगदाणे आहेत, शेंगदाणे घालायचे आहेत थोडे मुलांना वेगळी टेस्ट. त्याचबरोबर इथं डाळिंब आहेत, सोललेले डाळिंब, डाळिंबसुद्धा आपण फळांचा सुद्धा समावेश यामध्ये केलेला आहे. डेकोरेशनसाठी किस केलं आमच्या मॅडमनी, गाजराचा किस असं सुंदर दिसतंय बघा. जवळून फोटो घ्या बघा, छान दिसतंय. तर हे खायला जसं दिसायला सुंदर आहे तसं ह्या लिंबू सुंदर. तर ही आहे पपई, बारीक चिरलेली पपई पण आपण त्यामध्ये ॲड केली आहे. बघा फळंसुद्धा ॲड करायची, त्याचबरोबर भाज्यासुद्धा ॲड करायच्या. जे जे मुलं खात नाही
ते सगळं पदार्थ आपण त्यामध्ये ऍड करायची, जेणेकरून मुलांना पण कळलं नसलं पाहिजे। तर हे घातलेलं आहे सफरचंद, बारीक चिरलेलं सफरचंद यामध्ये ऍड केलंय। तो पेरू द्या मॅडम। तर पेरू म्हणजे फळ, हे सगळं पालकांनी दिले बरं का। आम्ही थोडं आणलंय पालकांनी, आमचे पालक फ्रूट स्टॉल आहे, शेक पालकांनी दिलेले सगळे फळं आहेत, त्याचबरोबर मुलांनी पण आणलेलं आहे, पालकांनी पण दिलेलं आहे। तर ही फळं आपण त्यामध्ये ऍड केलंय, म्हणजे कडधान्य आहेत, त्याचबरोबर कोशिंबीर पण आहे, आणि कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर हे पण आहे। त्याचबरोबर इथं आहे चिक्कू, तर मुलांना चिक्कू फार आवडतोय, चिक्कूचं आपण सॅलड पण बनवतो, चिक्कूचा शेक बनवतोय, तर हे चिक्कू पण घालायचे यामध्ये। चिक्कू असेल तर तुमच्याकडे जे जे फळं उपलब्ध आहेत ते तुम्ही यामध्ये घालू शकताय। तर हे झालंय आता मिश्रण एकजीव। आता लिंबू वेगळा घालायची गरज नाही किंवा वेगळ्या, याच रस घालायचा। आपण रस काढलेला आहे पण यामध्ये आपण लिंबूचा रस, म्हणजे गोड, तिखट, आंबट सगळी एकत्रित आपण लिंबू मिळतो। एका लिंबाचा, दोन तीन लिंबाचा रस घालतो यामध्ये। तर लिंबाचा रस आपण यामध्ये घातलाय बघा बाई, मीठ जरा, हा जरा हलवे। तर आता लिंबू पिळून झालं यामध्ये। तर हे लिंबू पिळलंय, कोशिंबीर, कोथिंबीर घाला। आता ह्या दोन तीन लिंबू पिळल्यात आपण ही घालतोय डेकोरेशनला घाला। हा ही कोथिंबीर वरनं थोडी घालूया, ती थोडी। आता हे सगळं मिश्रण एकत्र केलंय, खालवर करायचं जरा, गार 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 फिरवायचं जरा। मला वाटलं जर हा हलका असेल, हा डाव आपला जरा लहान आहे, तर डाव जरा मोठा घ्यायचा। तुम्ही काय एवढं जास्त प्रमाणात करणार नाही, तुम्ही थोडं थोडं करू शकताय, जेणेकरून मुलांना मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेस ही अशी पौष्टिक चॅट चॅट बसायला घालत नाही। एखादी बी अशी आली असेल तर बाजूला काढून टाकायची। तर आता इथं चॅट मसाला घातला जातो, मुलांना ते मॅगी मसाला, चॅट मसाला आवडते म्हणून आपण तो थोडासा घालायचा त्यामध्ये। आता तिखट घाला जर असं, मुलं चटणी मीठ खात नाहीत, ह्या चटणी मीठ पण घालायचं, जेणेकरून सगळंच मुलांना। आता चॅट मसाला खमंग वास यायला लागलाय, चॅट मसाला घातलाय, त्यात चिंचेची कोळ पण घातली तर चालते। तुम्ही चिंच आणि कशाची कोळ असते ती, गुळ आणि चिंचेची कोळ, ती पण घालू शकतो। तर ही आपली तयार होत आहे मस्तपैकी मोड आलेल्या कडधान्यांची। जास्त झालं पाहिजे एवढे लागत, तिखट झालं भरपूर घालत। तर तिखट आपलं कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घाला किंवा धनेपूर जिरेपूर छान वाटणार ना। आमच्या पोरांना असं आवडणार आहे, जेवणारच नाही दोन दिवस, एवढं भारी आम्ही केलेलं आहे आता। तर आपण ही पालकांनी ही पालकांसाठी रेसिपी आपण टाकणार आहे ग्रुपवर, तर ही बघायची आणि आठवड्यात मी एकदा रोज केली तरी, हा एक दिवस आपण केले मात्र पालकांनी रोजच्या रोज करायचं आणि खायसाठी हे सुंदर अशी भेळ आपण ही बनवलेली आहे। तर सगळ्यांना ही आवडणारच आहे। फ्लॅशवर बोट आहे नाही ना। तर हा आता इथे राहिलंय आपलं संत्री आहे बघा ही। आता संत्री काय ही आपण ताटामध्ये एक एक देऊया। केळ एक आहे ते पण आपण घालतो ह्यातच, काय अडचण नाही। तर हे पण आपण डेकोरेशनला ठेवलंय, तर हे सगळं आपण घातलंय। आता तिखट झालं, मीठ झालं, इथं बघू शकताय मुलांनो वेगवेगळे फळं आपण घातलेत। ही आहे साखर, तर गोड बी जरा घालायचं त्यात। तिखट झालं, खारट झालं, गोड झालं, सगळ्या चवी एकत्र तुम्हाला यामध्ये मिळणार। फ्लॅशवर बोट आहे का बघ नाही। तर हे सुंदर अशी आपण बनवलेले आहे मोड धान्य, मोड आलेल्या कडधान्यांची ही रेसिपी आपण नक्कीच करून घालायला हरकत नाही। तर आता एक कशी झाली मुलांनी पालकांनी आम्हाला सांगायचं, मी कळलंय तज्ञ नाही घातली, पण एक मुलांना आमचे मोदी साहेब म्हणतात की मुलांना कडधान्य सप्ताह, सकस आहार सप्ताह, तर आम्ही शाळेतच हे सप्ताह साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न आहे। तर फळं, फळ भाज्या आणि कडधान्य यांचं एकत्रित मिश्रण करून ही सुंदर अशी बनवलेली आहे मोड आलेल्या कडधान्यांची उसळ। फरसाणा घ्या बाई जरा, बोलू नका ना, फरसाणा घ्या जरा, असं एक ताट घ्या जरा, असं बघूया। तर आता इथं बघा हे आता एकजीव झालंय, खालवर जरा हलवायचं म्हणजे सगळं मिश्रण इथं लागतंय। तर ही आहे आपली तयार झालेली मस्त मोड आलेल्या कडधान्यांची भेट।
तर कशी वाटली बघा, खाऊन सांगायची आहे. तर आता इथं बघा, काढली जात आहे टोमॅटो, एक दोन स्लाइस द्या बाई. तर ही बघा, आपण पाहू शकताय की अशी सजवायची, सजवा भिजवायची, कुणाला द्यायची असेल तर द्यायची, खायचं असेल तर खायचं, मात्र कंपल्सरी खायचं. तर असली सुंदर ही भेळ, तोंडाला पाणी सुटणारी, आणि त्यावरनं जर असा घालायला फरसाना मस्तपैकी खमंग फरसाना, ते चमचा कुठे गेला चमचा बाई, त्याला एक द्यायचं ही असं मोसंबी बिसंबी द्यायची, आणि हे चमचा एक दिलाय बघा. तर ही कोथिंबीर कशी घातली का बाई, तर ही सुंदर अशी भेळ या सगळ्या मुलांसाठी केलेली आहे. तर मुलांना प्लेट मध्ये देणार आहे. सगळ्यांना आवडली का रे, तिला करायला लावायची ही मस्त सुंदर अशी भेळ. हे आता आमच्या मॅडम खाणार आहेत बघा, तुला सगळं खावा हा बनत. अरे वा, ए तुम्ही मम्मीला पण करायला सांगायचं. कडधान्यांची ही मोडलेल्या कडधान्यांची भेळ आहे, आणि चॅट घालून केलंय ते, चॅट मसाला घालून. हां छान केलं ना. हां बघा, पहिलीच्या मुलांना आवडले सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला पण करायचं, तुम्हाला पण गुड 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 गुड. चटक मटक ही मस्त मोडलेल्या कडधान्यांची भेळ आहे की नाही. हा मम्मीला असं करायला सांगायचं, आणि पौष्टिक खायचं सकस आहार सगळं मग मिळतंय तुम्हाला आहार त्यातून.